फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आणि खूप दिवसानंतर मी या झोक्यात बसून व्हिडिओ सुरुवात करते व्हिडिओची. तर आत्ता असतात संध्याकाळच्या 6. दुपारी खूप छान पाऊस येऊन गेला आमच्याकडे, तर थोडंसं शूट केलेलं मी ते स्टार्टिंगला, तर दाखवलंच आहे तुम्हाला. तर एवढं छान वाटतंय, वातावरण थंड झालं आहे, गार असं. इवन दो हातपाय तोंड धुवायचं म्हणलं तरी इतकं गार पाणी होतं की नको नको वाटत होतं. 2 दिवस झाले खूप आजारी होते, आजारी इन द सेन्स खूप सर्दी झाली होती. तुम्हाला मी बोलले नागपंचमीच्या व्लॉगमध्ये सोमवारी, त्या दिवशीपासूनच मला सर्दी झालेली. आणि आज कुठं जरा बरं वाटते, तर काल काही शूट केलं नाही आणि खूप असं विकनेस आल्यासारखं झालं होतं. आणि चक्कर पण येत होती आणि सर्दी खूप झाली होती. काल दिवसभर तर मी झोपूनच होते. सकाळी संजय ऑफिसला जाताना मला एक टॅबलेट दिली आहे. सकाळी खूप पटकन सोलापूरची प्रसिद्ध शेंगा चटणी केली आणि खूप फास्ट केली आणि त्याचा व्हिडिओ अपलोड केला. मला ॲक्च्युली ती चटणी उकळात कुठून करायची होती, उकळ पण आहे माझ्याकडे, मी ते काढलंही होतं. पण खूप वेळ गेला असता आणि मग तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे, त्यामुळे मग परत मिक्सरमधनंच बारीक केली आणि तो व्हिडिओ बनवला. फटाफट अपलोड केलं नाही आणि आज संजय पण नाही आहेत संध्याकाळी जेवणासाठी, तर मी आणि शिवायचं आहे. तर आम्ही दोघे असताना आम्ही काय करतो जेवायला, तर ते शेअर करायचे. तर मी चकोल्या बनवणार आहे, वरणातल्या चकोल्या. शिवायला चकोल्या पण आवडतात, मलाही आवडतात, सो मग ठरवलं आज चकोल्याच बनवाव्या. आणि आत्ता जरासं म्हणजे खूप छान फ्रेश वाटतंय आणि तुमच्याशी बोलल्यावर आणखी छान वाटतं. त्या तुम्ही माझा व्हिडिओ बघता पण त्यापासून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटावं असं माझं प्रत्येक वेळी काही ना काही असतंच. त्यामुळे आणि मी जर फ्रेश मूडमध्ये असेल तर तुम्हालाही छान वाटेल माझे व्हिडिओ बघायला. नाही तर ज्यावेळेस मी फ्रेश मूडमध्ये असते त्याचवेळी मी व्हिडिओ स्टार्ट करते. मी बनवली, तसंही शेंगा चटणी संपलीच होती आणि मग ती बनवायचीच होती. संजयांना खूप आवडती शेंगा चटणी, त्यांना चटणी प्रकार अजिबात आवडत नाही, ते अशी कोणतीच चटणी खात नाहीत, पण ही शेंगा चटणी खूप आवडीनं खातात. तर त्यांना शेंगा चटणी का आवडत नाही त्याच्यामागे खूप मोठी स्टोरी आहे. मी कधीतरी तुमच्यासोबत निवांत शेअर करेल, अर्थात त्यांना त्यांची परमिशन घेऊनच शेअर करेल, कारण ती स्टोरी त्यांची आहे. जवळजवळ 15-20 दिवस झालेत मी कंटिन्यू व्हिडिओ बनवते, अपलोड करते आणि एकही दिवसमध्ये सुट्टी घेतलेली नाही आहे. अगर व्हिडिओ टाकला नाही असं झालं नाही आहे. तर मग आज झालं असं आणि तुम्हाला मी सांगणार तरी कसं की मी आज व्हिडिओ अपलोड करत नाही आहे. माझ्याकडे कम्युनिटी टॅब पण नाही आहे. कम्युनिटी टॅब आल्यानंतर नक्कीच मी तिथे तुमच्यासोबत सगळं शेअर करत जाईल. बट आत्ता तुम्हाला कळणार कसं, त्यामुळे मग सकाळी तो व्हिडिओ टाकला. खूप साऱ्या रिक्वेस्ट येत आहेत, ही रेसिपी दाखव, ती रेसिपी दाखव, किंवा हे दाखव, ते दाखव. तर मी तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्ट पाहिल्यात आणि नोट डाऊन पण करून ठेवल्यात. बट आता ना मला जरासं बाहेर गावी जायचं, रक्षाबंधन आले आणि 4-7-8 दिवस सुट्ट्या आहेत. तर मला जरा जायचं आहे बाहेर आणि त्यामुळे घाईत आहे जरा. तर तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्ट मी नक्की पूर्ण करणार आहे. फक्त एवढं रक्षाबंधन वगैरे होऊ द्या. त्यानंतर आज एक कमेंट आलेली की तुम्ही लाईव्ह या, पण लाईव्ह यायचा प्रॉब्लेम असा आहे की माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट नाहीत. सो त्यामुळे मला फोनवरनं लाईव्ह येता येत नाही आहे आणि लॅपटॉप मी आणखी यूज केलं नाही आहे. तर त्यामुळे मग मला फोनवरनं लाईव्ह येता येत नाही, त्यामुळे सॉरी. मी माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर नक्कीच लाईव्ह येईल. तर मग बेसिक तयारी करून घेते पहिल्यांदा. कपडे वाळले नाही आहेत, बाहेरच आहेत आणखी. तर पहिल्यांदा डाळ कुकर लावून घेते, कणिक मळून ठेवते. साधारण मी एवढी डाळ घेतली आहे, 1/4 वाटी असेल ही डाळ, आणि तुरीची डाळच घेतली आहे मी, फक्त तूर डाळच टाकणार आहे. तर डाळ लवकर शिजावी यासाठी मी त्याच्यामध्ये टाकते 1/2 चमचा हळद आणि थोडंसं तेल, 4-5 ड्रॉप्स. आणि गॅस चालू केला आहे, तर आता डाळ ठेवतीये. कुकरचा 4-5 शिट्ट्या काढून घेते. कुकर होते तोपर्यंत मी पीठ पण मळून घेते, म्हणजे तोपर्यंत पीठ पण भिजेल. तर साधारण पुरीला आपण करतो त्या प्रमाणात पीठ घट्टसर ठेवायचे, घट्टच ठेवायचे आणि त्या प्रमाणात पीठ मळून घ्यायचे. 2-3 चपात्या होतील इतकंच पीठ मी घेणार आहे आणि आता पीठ मळून घेते पहिल्यांदा. हे पिलू,
उठा, चला चला उठा, उठला सोन्या, चल सीधा। अग माझी सोनी, वा वेरी गुड, थँक्यू बबू। शुभ उठली आता, शिकतो किती वेळ झोपली आज तू सोना? हाय कर सगळ्यांना। शिवायला दूध वगैरे पाजून घेतलंय आणि तो खूप लेट उठला, सो त्याला मी बोर्नव्हिटा टाकून दूध दिलं। जर तो लवकर उठला तर मी त्याला काहीतरी फ्रुट्स वगैरे देत असते, पण लेट उठलाय आणि माझा डिनरची वेळ होईल थोड्या वेळात, मी त्याला 8 वाजता जेवायला घालते, सो त्यामुळे दूधच पाजलंय, म्हणजे त्याला भूक पण राहील थोडीशी जेवायला। आणि आता पुस्तक घेऊन बस। आणि दाखव पाणी कुठे, पाणी ओके। आणि दरवाजा, दरवाजा तो दरवाजा नाही, पुस्तकातला दरवाजा कुठे ते दाखव। हा हत्ती, हत्ती कुठे, हत्ती हत्ती। तर आता पहिल्यांदा वरणाला फोडणी देते, त्यासाठी कढई तापत ठेवली आहे आणि आता कढईत टाकते तूप। तुपात बनवणार आहे, तेलात बनवलं तरी चालेल पण मी तुपात बनवते। तर साधारण 2 चमचे तूप टाकले, आता 1 चमचा मोहरी, मोहरी थोडी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरे, 1/2 चमचा हिंग, आणि मी तर 2च मिरची घेतली आहे, जास्ती तिखट नको म्हणून, शिवायला पण खायचंय, सो 2 मिरची, भरपूर सारा कढीपत्ता। आणि आता टाकूया थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट, अद्रक लसूण आणि खोबरं थोडंसं परतून घेते आता। आणि आता हे छान परतलंय, तर मी पहिल्यांदा हे डाळीतलं पाणी ओतून घेते, म्हणजे मला डाळ हटायला सोपं जाईल। हो बेटा, हो बा आली। आणि आता डाळ पण छान झाली आहे, तर आता मी डाळ टाकते पहिल्यांदा आणि लागेल तसं पाणी ओतते परत एकदा। तर साधारण 1 ग्लास इतकं पाणी टाकले, आणि मी बनवताना डाळ शिजवताना पण हळद टाकली होती, पण आणखी थोडीशी वरून पण टाकते, 1/2 चमचा, म्हणजे अजून पिवळा कलर येईल त्याला। तर आता हे चांगलं पातळ झालंय, याला एक उकळी येऊ देते, आणि कोथिंबीर आणि मीठ टाकायचं तर राहिलंच, तर भरपूर सारी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ। याला उकळी आली आणि मी इथे 3 गोळे करून घेतले, ते पिठात बुडवून लाटणार आहे, तर घडी करायची नाहीये, फक्त गोल लाटायचंय आणि नंतर याचे हे कट करायचे। पोळी लाटून घेतली आणि एकदम पातळ केली, आपण चपाती करतो तशी, जर अशी जाड ठेवली तरी चालते आणि एकदम पातळ, चपातीपेक्षा पातळ केली तरी चालते, पातळ केली तर लवकर शिजते आणि छान होते। तर आता मी हे कट करून घेतीये, एक हातात मोबाईल पकडलाय तर त्यानं व्यवस्थित काही येत नाहीये, आणि तर या प्रमाणात कट करायच्यात आणि आपल्या वरणमध्ये सोडायच्यात। तर मी आधी एवढ्या सोडून घेते, मीडियम फ्लेमवरच ठेवलाय आणि पुढचं तुम्ही बघू शकता याप्रमाणे पूर्ण कट करून घेतलंय, आणि आता त्यात सोडतीये। मग अशी मोबाईल होता हातात, त्यानं मला व्यवस्थित कट करता आलं नाही, म्हणून आता परत एकदा दाखवतीये। तर एक एक उचलूनच टाकायचंय, असं एकदाच 2-3 उचलल्यानंतर ते चिटकतील एकाला एक। आता सगळे टाकून झालेत आणि मी थोडंसं हलवून बघतीये, तर छान झाले। आणि आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि शिजवणार आहे, 10 मिनिटानंतर बघणार आहे, तर 10 ते 15 मिनिटात होऊन जातील। मी पातळ पातळ काप केले त्याच्यामुळे, आणि जर थोडं पाणी कमी वाटलं तर थोडंसं पाणी गरम करून टाकणार आहे। आत्ता साधारण 1.5 ग्लास पाणी येतात, कारण डाळीतलं थोडंसं पाणी आणि वरून 1 ग्लास होतंय, तर पाण्याची तर गरज पडणार नाही आहे, आणि झाकण पण ठेवलंय, तर शिवाय आलाय पळत चालू केला म्हणल्यावर। आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यात थोडासा कच्चा मसालाही टाकू शकता, किंवा मग थोडासा सांबार मसाल्याने पण टेस्ट वेगळीच येईल। तर आता शिवायने सगळ्या पिलो खाली काढल्यात आणि जम जम खेळतोय पिलोवरनं, आणि ठेवू पण देत नाही, सगळ्या घरात पसारा पसारा करून ठेवतो, आणि त्याला असं खेळायला खूप मज्जा येते, आणि मला म्हणतोय की मम्मा बघ मी कसं खेळतोय। 10 मिनिट झालेत आणि मी आता चेक करते, तर पाणी वगैरे भरपूर आहे,
आणि आता एकदा हलवते, नाहीतर खाली ना ते चिटकून बसण्याची चान्सेस असतात, तर नाही लागले खाली। आणि तर अजून एक झाले, छान शिजलेत, तरी पण आता थोडंसं एक 2 मिनिट ठेवते। आणि ह्या छान शिजलेत, तर आता मी साधारण ह्या कन्सिस्टन्सीमध्ये ठेवले, मला हे असंच आवडतं, थोडंसं पाणी छान लागतं आणि अजून वरून थोडंसं तूप आणि लोणच्यासोबत आणखी छान लागतं। तर आपल्या चकुल्या रेडी आहेत, मी गॅस बंद करते आणि थोडा वेळ झाकून ठेवते। हा बेटू आली। तर आता वाजता आहेत 10, मी सगळं आवरून घेतलंय, खाणं पिणं सगळं झालं आणि आता शिवाय असं गाणे लावून डान्स करतोय आणि त्याला असं मोठ्यानं गाणे लावून डान्स करायला खूप आवडतं, सो तो त्याचे गाणे एन्जॉय करतोय। आणि चला तर फ्रेंड्स, मग या व्हिडिओचा एंड इथेच करूया, लवकर भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत टाटा बाय। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। बाय बाय एवरीवन।